आपले कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे 4 तारीख ते 9 तारीख ह्या 2 दिवसाला वाढदिवस आहेत आणि तो मधला जो काळ आहे त्यांच्या वाढदिवसाचा त्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। तो एक म्हणजे आठवड्याचा आम्ही तो पूर्ण कल्याण शहरभर कार्यक्रम करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम जो आहे 4 तारखेला तो महाआरोग्य शिबिर, हे आरोग्य शिबिर सर्वात मोठं आरोग्य शिबिर कल्याणमध्ये असेल आतापर्यंत झालेलं याच्यामध्ये। त्याच्यानंतर 5 तारखेला सायक्लोथान आहे जो एक सध्याच्या याच्यामध्ये पेट्रोल डिझेल गाड्या घ्या करतात त्याच्यावरती एक असा प्रयत्न आहे की बाबा हे प्रदूषण कुठेतरी थांबावं आणि सायकलकडे लोकं आकर्षित व्हावी म्हणून ते सायक्लोथॉन कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि आता आपल्या शहरप्रमुख सांगितलं की जवळजवळ 700 लोकांनी ते बुकिंग केलेलं आहे, रजिस्टर बुकिंग केलेलं आहे। त्यानंतर 7 तारीख आणि 8 तारीख ह्या 2 दिवसात बालमेळावा आयोजित केलेला आहे। जवळजवळ 5000 विद्यार्थी ह्या बालमेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीचं सर्व नियोजन आमच्या शहर शाखेच्या वतीने केलेलं आहे। आपण आपणामार्फत मला फक्त एवढीच विनंती करायची आहे सर्व प्रसारमाध्यमांना की आपल्यामार्फत कल्याण आणि कल्याणच्या बाहेरील जनतेला ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आवाहन करावं एवढंच मी आपल्याला सांगतो। काळा तलावचं साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे रात्री सीएम साहेब आपल्या गणपती कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आले होते तेव्हा आम्ही शहर प्रमुखांनी मी चर्चा केलेली आहे। साधारणतः 14 किंवा 16 अशी तारीख देण्याची ती शक्यता आहे आणि त्या दिवशी काळा तलावचं म्हणजे भगवा तलावचं लोकार्पण जे नवीन काम केलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर BSUPच्या 1000 लोकांना चाव्या देणं, अग्निशमनची जी इमारत आहे आपली तयार झालेली आहे तिचं उद्घाटन लोकार्पण करायचं आहे असं भरगच्च कार्यक्रम ते करणार आहेत। साधारणतः 15-16 तारीख एक शक्यता त्यांनी दिलेली की मी 15-16 तारीख तुम्हाला देतो म्हणून।